पितृऋण आणि मातृऋण हे काय चीज आहे रे, हे त्या नाटकांनी सांगितलं. या नाटकांनी मला काय दिलं असेल तर मला भारतरत्न पुरस्कार दिला. या नाटकाने मला काय दिलं तर आईवडिलांची श्रद्धा दिली आहे. या नाटकाने मला काय दिलं तर वडील कळले, आई कळली, घर कळलं, दार कळलं, नातेवाईक कळले. वसंतराव देशपांडेचा एक पुरोहित झाला तर एक माणूस बाहेर ढसाढस रडत होता. आल्याबरोबर बाहेर आला तर माझे माझे पाय पकडले. दादा म्हणे की काय झालं बाबा, काय झालं? म्हणे आईला मी एक वर्षापूर्वी माग उधार करून वृद्धाश्रमात ठेवलं. म्हणे मी तिला उद्या पुढच्या ती घरी घेऊन येईल. म्हणे दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या घरासमोर आठवला त्याचं तो पोरगा ती म्हातारी खाली उतरली. म्हणजे इतक्या सकाळी पुणार बा रविवारच्या दिवशी माझ्या घरी आला पत्ता काढत काढत. म्हणजे काल तुमचं नाटक पाहिलं, काल तुम्हाला रात्री प्रॉमिस केलं, मी आज आईला घेऊन आलो घरी. म्हणे माझी आई होती घरी, आईच्या हातून तिला चोळी बांगडी केली. म्हणजे पुन्हा आई वृद्धाश्रमात जायला नको. आता परवा सखेबांचा 3 तारखेला प्रयोग झाला. वडिलांचं पोराचं पटत नव्हतं. वडिलांनी वेगळी तिकीट काढली, पोराने त्याच्या पोरासमोरची तिकीट काढली. जे 3 पिढ्या नाटक पाहायला आलं होतं आणि प्रयोग संपला तर तिन्ही पिढ्या माझ्यासोबत स्टेजवरती बोलावलं की बाबा आजच्या नाटकानंतर आपण कधीच भांडायचं ना, आपण एकत्र राहू. याच्यापेक्षा मोठा पुरस्कार काय सांगा. तर छटाघराचं बिमन घरी ठेवायचं, 151 रुपये घरी ठेवायचे, 5-10 हजार रुपये घरी ठेवायचे आणि पुन्हा काहीच करायचं नाही. याला नाटक करणं म्हणत नाही, ही केवळ जिज्ञास आहे, पैसे कमावण्याचं माध्यम आहे. आणि पैसे कमावण्यासाठी जी काही नौटंकी करायला लागते ना, तो आजचा विषय आहे. आणि ही नौटंकी कदाचित मला जमत नाही, त्याच्यामुळे मी शो मस्ट गो ऑन प्रयोग सुंदर सुंदर करत असतो. अनेक आहे. आता एक माझ्या नवीन पुराण घेऊन मी एक प्रेमभंगाचा अभंग नावाची एकांकी करतोय. 32 एकांकिका सलग करणारा महाराष्ट्रात मी पहिला. एक वेगळे विषय लोकांसमोर सादर करतो. हे सगळे कलावंत असताना आपल्याकडे एक हवा असते. आपल्या विदर्भाला एक छान गुण आहे, आपण लवकर हवेत जातो. इमिजिएट अमिताभ बच्चन बना जातो. 2 महिने शाळा सुट्टी लागली की क्रिकेटच्या मैदानात आपलं पोरग घेऊन जायचं. पांढरे कपडे, पांढरा शर्ट, पांढरे बूट घालून हो सचिन तेंडुलकर झाला पाहिजे बरं तो. हो 2 महिन्यात जर सचिन तेंडुलकर जर होत असेल तर एका महिन्यात अमिताभ बच्चन व्हायला काय हरकत आहे. पण ज्या माणसाने 20-20 वर्ष 18-18 तास प्रॅक्टिस केली, त्याच्या घामाचा एक एक थेंब ज्या दिवशी मैदानात पडत गेला, त्याच्या शर्माच्या मुलामध्ये त्या आईला आणि त्या पुराला कधीच दिसला रे. मग 2 महिन्यामध्ये कसं सचिन तेंडुलकर होणार आहे? पैसे जर दिले तर सचिन तेंडुलकर बनतोय. BCCI आजकाल चालतं तसं. पण जी खरंच मेहनतीने आली असतात पुरं, ते कन्सिस्टंट खेळतात. ते सेम नाटकाच. म्हणून नाटकाला विकला जाऊ दिला नाही पाहिजे. नाटक ही क्रिएटिव्ह कला आहे. नाटक हा जिवंत ठेवण्याचा शकापूर आविर्भाव. जी तरुण ठेवते आणि तारुण पण ठेवते आणि दोन्ही गोष्टीचा मी अनुभव घेतो. लोक मला म्हणतात की एवढी एनर्जी, एवढी स्फूर्ती कशी काय. तर ज्यावेळेस नाटक भिंतन अंगामध्ये तेव्हा आपोआप आपल्याला ती कलाकृती, ती एनर्जी, ती सगळं असं एकसाथ मिळायला लागते. आपण जोमानी करतो आणि ज्या दिवशी मी पैशाच्या मागे लागेल त्या दिवशी मला कळायला लागेल की अरे नाही, आपण संपत चाललो असं. पैसा आपोआप उरतो. आज माझ्या फाउंडेशनला मी कोणाकडनं पैसे घेत नाही. फक्त आम्हाला हॉल मेंटेन करावं, इलेक्ट्रिक बिल द्यावं. तरुण अधिकारी कोणाकडनं 1000 रुपये एंट्री फी घेतली असती, पण माझ्या प्रत्येक वर्षाचं ट्रान्झॅक्शन हे 4.5-5 लाख रुपयाच आहे. कुठून येतात पैसे? चालू असतं. कुठल्या कुठेतरी पाठीशी उभा राहतो, तो प्रयोग घेत राहतो. आणि म्हणून नाटक करत होतो. त्या दिवशी नाटक विकलं जाईल म्हणजे माझी कला विकल्या जाईल, पैसे नाटक मी बंद करून टाकतो. आणि म्हणून पुरस्काराच्या मागे न धावतो, एका चांगल्या कलाकृतीच्या मागे धावत गेलं पाहिजे. एक नवीन रिमोट कंट्रोल नावाचं नाटक मी बसवत असत. त्या नाटकामध्ये त्या छोट्याशा पोरावरती या नवीन पिढीच्या आया
जे प्रेशराइज करतात ना, तो सकाळी 6 वाजता उठला पाहिजे, मग त्यांनी 6:30 वाजता टेबल टेनिस केलं पाहिजे, 7 वाजता मैदानात गेलं पाहिजे, 8:30 वाजता स्विमिंग टँक गेलं पाहिजे, मग बुद्धिबळ तो थोडासा टाचता. अरे किती लागेल त्या पोरावरती? त्याच्या कधी आवडीनिवडीचा विचार केला का? असं सुंदर आशयाचं नाटक रिमोट कंट्रोल, रिमोट कंट्रोल ऐकायचं असतं त्या पोराचं. मला नाटक जे करायचं ते फक्त लोकांसाठी करायचं, पुरस्कारांसाठी ना. मग त्यासाठी जे काही पापड झेलायचं असेल ते सगळे झेले. घरावर तुळशीपत्र ठेवणार नाही. नाटकांनी मला खूप ओळखी दिली आणि हीच ओळख मला पैसा देते. जोपर्यंत मी छान काम करतो तोपर्यंत लोक मला विचारतात. माझ्या चांगल्या प्रेझेंटेशनच्या मागे लोक असतात. ज्या दिवशी लोकांना कळतं की मी छान काम करतो, मी चांगलं प्रेझेंटेशन करतो, ते लोक सगळे माझ्या पाठीशी उभे राहतात. अनेक जणांना जेव्हा आपण विचारतो नाटकात काम करते का बा, आता सध्या तर फास्ट फूडचं जग सुरू झालेलं, नवीन पिढी येत नाही नाटकांकडे. आल्या तरी माझ्या किती पानावरती रोल आहे तेवढे पाहतात, पानाची संख्या पाहून मग तो ठरवतो की नाटकात काम करायचं की नाही करायचं. वाळूचं घर नावाचं नाटक होतं, काही वर्षापूर्वी सादर केलं होतं, मला फक्त 6 वाक्य होते. त्या 6 नाटकासाठी, त्या 6 वाक्यासाठी मी काम केलेलं होतं. आणि म्हणून शासकीय रकमांच्या मागे ताव मारण्यापेक्षा जो काही धन आपल्यापाशी आहे, जे काही निर्मात्याने लावलं असेल, जे काही आपण कलेक्शन केलं असेल, त्यातलं जर सुंदर कलाकृती आपण जर लोकाश्रयासाठी जर ठेवली, एक उत्तम नाटक आपण पब्लिक समोर सादर करू शकतो. आणि हीच लोक तुम्हाला उद्या मोठं करतील. दुर्दैवाने विदर्भामध्ये ही अशी साधना नाही आहे की जी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचेल. आज मला आनंद आहे की आशिषच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आलो. मी जर मुंबईमध्ये असतो तर टीव्हीच्या माध्यमातून तुमच्या घराघरापर्यंत पोहोचलो असतो. पण विदर्भामध्ये मला सांगावं लागतं असं की मी चांगला नाटक आहे, कारण ही माध्यमं नाही आहे. वर्तमानपत्राचे अनेक तुकडे झालेत, आपलं नागपूर, आपलं चंद्रपूर, आपलं अकोला, अरे आपलं आपलंच झालं सगळं. त्याच्यामुळे नागपुरात काय होतं हे चंद्रपूरला कळत नाही, अकोल्यात काय होतं हे नागपूरला कळत नाही. मग अशा अशा कलाकृतींची जर देवाणघेवाण झाली तरच ते माध्यम उरेल, अदरवाइज आपण आपण आपल्यापुरतीच मर्यादित झालेलो. म्हणून माझी एक सगळ्या विनंती, असे किती वेळ झाले? 15 मिनिटं अजून. चंद्रपूरचा ज्या दिवशी प्रयोग लागेल बापचा, त्या दिवशी आवर्जून सगळेजण या. चंद्रपूरला याच्या आधी मी माझी 2 नाटकं झाली, असेनावर अशा बायका विरोधी नाटक होतं, तेव्हा मी नागपुरात चंद्रपूरला परत केला. दिली सुपारी बायकोची, तेव्हा मी हाऊसफुल परत केला. डेंटल कॉलेजच्या सगळ्या कॉलेजनी तो नाटक सादर केलं होतं. एक आवर्जून सांगतो, मला मिळालेलं मानधन मी वृद्धाश्रमाला देतो. मातोश्री वृद्धाश्रम आहे आजबागचा समोर. ठीक आहे, मला मानधन मिळतं, ते सगळे पैसे मी तिथे ट्रान्सफर करतो. माझ्या 2000 का 4000 रुपयातून होत काहीच नाही, पण मी जे काही बाह्य कमावतो, ज्याला सध्याच्या प्रचलित भाषेत नंबर 2, ते सगळं तिकडून घ्यायचं. पगार फक्त आपल्यासाठी वापरायचा. 1-2-4 अनुभव पण मी शेअर करेल. लाईट पडत नाही कोणता ह्या ना, एकदा आम्ही इंग्लंडला परत करू शकतो. आणि इंग्लंडचा परत करायचा आमचा निर्माता होता. प्रयोग संपला, गाडीत बसला, सरळ चालला गेला. आणि जनरली काय असतं की आमचे सगळे सामान वगैरे जसं सगळे त्या गाडीमध्ये टाकून दिले की गाडी निघून जातो, आणि अशीच आमची बॅग पूर्ण त्याच्यात राहिली. काही कमी असतं यायचं कसं वापस रात्री 12:30 वाजता. त्या दिवशी आम्ही, मी, सतीश ठेंगणी आणि अजून एक पूर्वी होती आमच्यासोबत, आम्ही बसस्टँडवर अख्खी रात्र काढलेली आहे. पण विदर्भासारख्या या कला, विदर्भासारख्या या भागामध्ये कलेला ज्या पद्धतीने मोठं करायला पाहिजे ना, ते अजूनपर्यंत काही मोठं झालेलं नाही. म्हणून तुमच्या आमच्यासारखे सगळे रसिक लोक जे आहेत, त्या रसिकांनी जर नाट्याश्रयाला, जर नाटकाच्या कलावंतांना जर आश्रय दिला, पहा आपला, पहा आपण मुंबई पुण्याचं खूप पाहतो. मी आता केंद्रीय फिल्म सेन्सॉर बोर्डवरती आहे, याच्या आधी महाराष्ट्राच्या रंगभूमी पूरक परीक्षा मंडळावरती आहे. या मंडळावरती सध्या चंद्रपूरचे 3 माणसं आहेत, शिल्पा जोशी आहे, जयश्री आहे,
दहावीला नूतन आली आहे. त्या दरम्यान महाराष्ट्रात अनेक लोकांशी डिस्कस झालेलं आहे, अनेक लोकांचे नाटकं पाहण्याचा योग आला मला. त्या सगळ्यांचं पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण खूप बॅकवर्ड आहे या भागावर, कारण ही माध्यमं नाही आपल्याकडे. काल एकांकिका पुण्याच्या पुरुषोत्तम एकांकिकेतून बाहेर आलेला पोरगा लगेच सिरियलमध्ये काम करतो, आणि सिरियलमध्ये आलेला पोरगा लगेच चित्रपटात जातो. पण इथे 40 वर्षांनी